नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मंत्री छगन भुजबळांची अजित पवार गटातून होणार उचल बांगडी पक्षातील वरिष्ठ नेते भुजबळांवर नाराज राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्राचं वातावरण पूर्णपणे तापलं असून जारंगी पाटील सध्या राज्यभर दौरे करत आहे मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जारंगी पाटील यांनी उचलून धरली आहे तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसीच्या अनेक नेत्यांनी मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाला विरोध केला आहे त्यामुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवरून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातच दुफळी निर्माण झाली असून अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी भुजबळांच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान यासंदर्भात बोलत असताना अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी आम्ही भुजबळांच्या भूमिकेशी सहमत नसून राज्यातील मराठ्यांना सरसगट कुणबीर दाखले मिळालेच पाहिजे अशी भूमिका पक्षाचे उपाध्यक्ष उदय आहिरे यांनी मांडली आहे एवढंच नाही तर हीच पक्षाची भूमिका असल्याचं देखील पक्षाध्यक्ष अजित पवारांनी अधिकृतपणे जाहीर करावं अशी विनंती देखील अजित पवारांकडे आम्ही करणार असल्याचं अहिरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि अजित पवार गटामध्ये चांगलेच खटके उडाले असल्याचं पाहायला मिळत आहे जर का राज्य सरकार आणि अजित पवारांच्या विरोधात भूमिका असेल तर भुजबळांना पक्षात राहण्याचा अधिकार नाही असं देखील यावेळी अहिरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्या असून छगन भुजबळ अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे ते म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मी सत्तेत असून जर का माझ्या समाजावरती अन्याय होत असेल एवढत नाही तर आमचा हक्क कोणी हिसकावून घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही सत्तेचं मला देणं गेणं नाही असं विधान केलं होतं आणि यामध्येच आता अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि उपाध्यक्ष उदय अहिरे यांनीच पक्षाची भूमिका स्पष्ट केल्यानं छगन भुजबळ यासंदर्भात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता यासंदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा